आपके शादी ब्याह और हर एक गेट टुगेदर के लिए सबसे बेहतरीन वेन्यू टाउन हॉल, उल्हासनगर के बीचों बीच स्थित लैविश हॉल, जहां आप शादी ब्याह, रिंग सेरेमनी, बर्थडे पार्टीज, एनिवर्सरी या फिर किसी भी गेट टुगेदर को मना सकते हो। टाउन हॉल जहां 100 से लेकर 500 तक की कैपेसिटी के लिए बैंक्वेट हॉल्स अवेलेबल हैं। टाउन हॉल 7303-00005। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। नमस्कार, मैं अशोक पिनानी, आप देख रहे हैं टाउन दर्शन। इस समय हम खड़े हैं शांति नगर के करीब उल्हासनगर और कल्याण को जोड़ने वाली पुल के पास। यह पुल का उद्घाटन आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, विधायक कुमार एलानी और विधायक गणपत गायकवाड़ को साथियों के द्वारा किया गया। यह देख रहे हैं आप पुल, यह पुल पहले एक तरफ पुल बना हुआ था जहां से गाड़ियां आती और जाती थी। अब यह नया पुल बनाया गया है, जैसे एक तरफ गाड़ियां जाए और दूसरी तरफ से गाड़ियां आए। यहां पर पूरा माहौल आप देखेंगे बीजेपी और बाला साहेब की शिवसेना का माहौल लग रहा है। कई कार्यकर्ता, पदाधिकारी दोनों पार्टियों के यहां पे आए थे और यहां पर उद्घाटन किया गया। आइए देखते हैं यहां पर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व विधायक कुमार एलानी ने क्या कहा। आज उल्लासनगर शांति नगर एरिया में शांति नगर से लेके कल्याण को जोड़ने वाली एक ब्रिज का आज यहाँ पे हमारे आदरणीय खासदार श्री श्रीकांत शिंदे साहब, आमदार गणपत गायकवाड़ साहब और मैं, तीनों ने मिलके इसका ब्रिज का उद्घाटन किया है। ये ब्रिज जो उसके बाजू में एक छोटी सी ब्रिज बनी हुई थी, ऐसे ही पैरेलल में दूसरी ब्रिज बनाई है जिसका करीबन 5.25 करोड़ के आसपास में खर्चा हुआ है। हमारा लक्ष्य है कि उल्लासनगर का विकास कार्य करना। अभी ये शांति नगर कल्याण एरिया का ब्रिज बनाया, इसके बाद में हम लोग शहद को उल्लासनगर से जोड़ने वाली, जो कल्याण से लेके शहद से जोड़ने वाली एक नया ब्रिज का आने वाले दिनों में उद्घाटन करेंगे और वो ब्रिज का भूमि पूजन करके जल्द से जल्द वो भी तैयार हो जाएगा। और शहर के जो विकास के लिए हमारे आदरणीय चीफ मिनिस्टर एकनाथ राव शिंदे और डिप्टी चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस साहब ने उल्लासनगर के लिए जो धोखादायक बिल्डिंगों को रेगुलराइज करने के लिए जो हमें सौगात दी है गुरुवार को, मैं उनका दोनों का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, जिन्होंने वर्षों के बाद हमारी जो सुनवाई थी वो आज पूरी की है। उसमें कुछ जो अमेंडमेंट है वो जल्द से जल्द भी करा के जीआर की कॉपी हम शहर के लिए लाएंगे। उसके अलावा मैं, हमारे खासदार साहब श्रीकांत शिंदे जी खड़े हैं, तो रिक्वेस्ट करता हूँ पूरे उल्लासनगर की तरफ से कि उल्लासनगर के लिए जो जो जरूरतें हैं, चाहे उल्लासनगर शिंदे साहब आगे बढ़ो, उल्लासनगर रेलवे स्टेशन या उल्लासनगर के विकास के लिए ऐसा सुनहरा मौका हमें वापस मुश्किल है मिलने का, इसके लिए इनको भी कंटिन्यूटी यहाँ पे खासदार बन के रहना है और चीफ मिनिस्टर साहब को भी कंटिन्यूटी चीफ मिनिस्टर बन के रहना है। तो इस शहर के विकास के लिए एक लकी शहर है आप दोनों के लिए, धन्यवाद। आम्ही एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षामध्ये, आमचे जिल्हा प्रमुख इथे आहेत आणि मुख्यमंत्री महोदय जे आहेत हे राज्याचं गाडा जो आहे हा चांगल्या प्रकारे हाकण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करतायत। राज्यासाठी चांगले चांगले निर्णय जे आहेत हे या ठिकाणी घेण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महोदय दोघेही करतायत राज्याचे हिताचे। गेल्या 5 महिन्यांमध्ये अनेक असे निर्णय घेतले, शेतकऱ्यांसाठी घेतले, त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी घेतले, युवकांसाठी घेतले, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी घेतले, हे मोठे मोठे निर्णय जे आहेत ते गेले कित्येक वर्ष जे आहेत ते निर्णय झाले नव्हते, हे निर्णय घेण्याचं काम जे आहे ते या दोघांनी घेतलेलं आहे। आणि ह्या उल्हासनगरसाठी आत्ता आपण जसं या ब्रिजचं उद्घाटन केलं तसंच या उल्हासनगरसाठी आत्ताच मला वाटतं 150 कोटीचं टेंडर देखील फ्लॅट झालेलं आहेत, अनेक रस्त्यांचं कामं जे आहेत ते या ठिकाणी चालू आहेत। आपण कल्याण लोकसभेमधील जे रस्ते आहेत, जी जी कामं आहेत, तेथे कामं करण्याचं काम देखील नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या सरकारच्या माध्यमाने होईल। याच्या अगोदर देखील जे आहे 360 कोटी रुपये जे आहे ते कल्याण डोंबिवलीला देण्याचं काम केलेलं आहे, 150 कोटी रुपये उल्हासनगरला, 100 कोटीपेक्षा जास्त निधी जो आहे तो अंबरनाथला रस्त्यांसाठीच दिलेला आहे आणि अनेक अशी कामं जी आहेत ही कामं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि जी राहिलेली आहेत तीही नक्कीच या सरकारच्या माध्यमाने जितका निधी लागेल तितका निधी देण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री मोदी नक्कीच या ठिकाणी करतील। आणि आपल्याला माहितीच आहे की परवाच विधानसभेमध्ये जे आहे हे विधानसभेमध्ये जो उल्हासनगरच्या अनधिकृत इमारतींचा विषय आहे
तो इमारतींचा विषय जो आहे तो माननीय मुख्यमंत्री मोदींनी त्या ठिकाणी घेतला आणि सगळ्या अनधिकृत इमारतींना नियमित करण्याचं काम आणि त्याचबरोबर एक नवीन UDCPR जसा DCPR जो आहे तो युनिफाईड DCR आपण पूर्ण महाराष्ट्रासाठी घेतला निर्णय एक त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून जे आहे ते उल्हासनगरसाठी वेगळा UDCPR जो आहे तो आपण त्या ठिकाणी आणतोय जेणेकरून जे रिडेव्हलपमेंटसाठी जो त्रास होतोय आज लोकांना तो येणाऱ्या काळामध्ये त्रास होणार नाही आणि रिडेव्हलपमेंटसाठी लोक जे आहेत ते पुढे जाऊ शकतील आणि लोकांना आपलं हक्काचं आणि चांगलं घर जे आहे आणि अधिकृत घर जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या ठिकाणी मिळेल. प्रत्येक शहरामध्ये जी आहे ती अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि सॅनिटेशनची व्यवस्था जी आहे ती झाली पाहिजे. अनुषंगाने जे आहे ते हे भुयारी गटार योजना चं काम जे आहे ते सुरू असतं. ठाण्यामध्ये सुरू आहे, दिव्यामध्ये सुरू आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये, आज उल्हासनगरमध्ये देखील जी आहे ती भुयारी गटर योजना जी आहे ती 450 कोटीची अमृत 2 अंतर्गत जी आहे ती या ठिकाणी आपण मंजूर करून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आज उल्हासनगरसाठी इतकी मोठी योजना जी आहे. कारण की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आम्ही रस्ते सिमेंट काँक्रीटचे करतो त्याच्या अगोदर भुयारी गटार योजना जी आहे ती बनून तयार झाली पाहिजे जेणेकरून ड्रेनेजची जी व्यवस्था जे ड्रेनेजची जी समस्या आहे ही पूर्णपणे संपून जाईल. घनकचरा व्यवस्थापनावरती देखील मोठा निर्णय जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे की अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या तिन्ही शहरांचा मिळून जो आहे तो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा आपण एक प्रोजेक्ट करतोय. बदलापूरच्या ठिकाणी जिथे जो आहे या तिन्ही शहरांचा कचरा जो आहे ह्याच्यावरती प्रोसेसिंग होणार आहे, डम्पिंग होणार नाही. याच्या पुढे जे आहे ते कुठलाही जेव्हा प्लांट होईल तेव्हा त्या ठिकाणी डम्पिंग आणि डम्पिंग झाल्यानंतर ते जे डोंगर तयार होतात ते डोंगर जे आहेत ते तयार होणार नाही, डम्पिंग होणार नाही. जेणेकरून रोजचा रोज जितका कचरा येईल तितका कचरा प्रोसेस करण्याची क्षमता जी आहे ती त्या प्लांटमध्ये असेल, त्याच्यापासून कंपोस्ट असेल, त्याचपासून रिसायकलिंग वेस्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तयार केल्या जातील आणि त्याच्यासाठी देखील जे आहे ते UDCPR माध्यमाने 148 कोटी रुपये जे आहेत हे 148 कोटी जे आहेत ते या ठिकाणी आम्हाला मंजूर झालेले आहेत. त्याचंही टेंडर आता मला वाटतं काही दिवसामध्ये होईल आणि त्याचंही काम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल आणि एक पायलट प्रोजेक्ट म्हणून हा लोकांच्या समोर जो आहे तो हा प्रोजेक्ट जाणार आहे. टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी.